जो राहुल जी ने लगाई नफरत की दुकान के विरोध में, आखिरी मोहब्बत की दुकान का जीत हुई है, यही आज के माननीय सुप्रीम कोर्ट के निर्णय से सिद्ध हो चुका है। और पूरे देशवासियों को न्याय व्यवस्था पे एक भरोसा इस निर्णय के इससे विश्वास पैदा हुआ है, यही हम इस पे प्रतिक्रिया देंगे। आज जो माननीय सर्वोच्च न्यायालय ने राहुल गांधींच्या जी 2 वर्षाची सजा त्यांना एका चुकीच्या आरोपावर लावलेली होती, ती माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज त्या सजेला स्थगिती दिलेली आहे। आणि एक प्रकारचं सत्याचा विजय या निमित्ताने झालेला आहे। नफरतच्या विचारधारेच्या विरोधात राहुलजींनी जो प्रेमाचा संदेश या देशाला देऊन देशामध्ये एकात्मता निर्माण करण्याचं काम जे सुरू केलेलं होतं त्याचा विजय झालेला आहे। आणि त्याच्यामुळे देशवासियांना राहुलजींच्या या राहुलजींना जो सर्वोच्च न्यायालयाने जो दिलासा दिलेला आहे त्याचा एक आनंद झालेला आहे। आणि म्हणून देशामध्ये याचा उत्सव साजरा केला जातोय आणि सर्वोच्च न्याय व्यवस्थेवर एक विश्वास या देशामध्ये आता निर्माण झालेला आहे। बघा की राहुल गांधींच्या प्रकरणामध्ये आणि त्या लक्षद्वीपच्या खासदारांच्या प्रकरणात खूप तफावत आहे। इथं कुठला गुन्हाच राहुलजींनी केलेला नव्हता, फक्त तुम्ही माफी मागा हे सांगणारी लोक जी होती, जे चूक केलेलं नाही तर मी माफी मागणार नाही ह्या राहुलजीची भूमिका होती। आणि म्हणून त्या लक्षद्वीपच्या खासदाराचं राहुलजीशी कुठेही तुलना करण्याचं काही कारण नाही। देवेंद्र फडणवीसांनी विधान परिषदेमध्ये म्हटलंय की जे बारसू असेल आरे असेल आंदोलन होतात या आंदोलनाला बाहेरून फंडिंग होतं, बँगलोरवरून पैसा येतो आणि इकडची काही लोक जे आंदोलन करते आहेत ते त्याच्याशी जोडलेले सतत ते बँगलोरला जातात, कोणावरती त्यांनी थेट आरोप केला? मग देवेंद्र फडणवीसांना आरोप लावण्याशिवाय दुसरा त्यांचा जो मार्गच नाही। स्वतः ज्या महाराष्ट्राचे 3-13 वाजवलेले 2014 ते 2019 काळात राज्याची बर्बादी केली, जे ज्या विदर्भात राहतात त्याच विदर्भामध्ये तेलंगणाच्या सहकार्याने त्यांनी तेलंगणाचा फायदा होण्यासाठी गोदावरीवर जो मोठा ब्रिज बांधून तिथं पाणी अडवलं, त्या पाण्यामुळे भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर त्याला बॅकवॉटरचे परिणाम भोगावे लागतात आहे। आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रातले अनेक उद्योग गुजरातच्या त्यांच्या आकांचं विश्वास संपादना करण्यासाठी महाराष्ट्रातले अनेक उद्योग नागपूर सहित गुजरातमध्ये पाठवण्याचं पाप माननीय नरेंद्र मोदी च्या रूपेनं देवेंद्र फडणवीसांनी केलं, ते सगळे पाप लपवण्यासाठी या पद्धतीचा खोटा आरोप लावण्यात ते एक्सपर्ट आहेत, ते लावतात आहेत। पण जे काही बारसूच्या प्रकरणामध्ये लक्षात आलं आणि जे कोकणातल्या लोकांची विशेष करून बारसूच्या भागातल्या लोकांची जी मागणी होती की निसर्गाला या ठिकाणी छेडखानी करू नका, कोकणातलं नैसर्गिक व्यवस्था संपेल आणि जे कातळ जो भाग होता त्या भागाच्या बद्दलचं शास्त्रज्ञांनी जे मत मांडलं आणि त्या माध्यमातून खरी वस्तुस्थिती पुढे आली, स्थानिक लोकांचा जो विरोध होता आणि तो वस्तुस्थितीला होता ते सिद्ध झालं, त्याच्यामुळे या पद्धतीचा खोटा आरोप करून विरोधकांवर आरोप करणं हे देवेंद्र फडणवीसजींना शोभा देत नाही एवढंच आम्हाला म्हणायचं आहे। राज्यामध्ये जंगल घडवून अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जातोय, अनेक ठिकाणी औरंगजेबाचे फोटो झळकून हे अस्थिर चित्र राजकारण जे करण्याचा प्रयत्न केला जातो, असं फडणवीसांनी म्हटलं। मणिपूर असेल जिथं भाजपचं राज्य, राजस्थानमध्ये आपल्या हरियाणामध्ये भाजपचं राज्य आहे, हरियाणा पेट आहे, महाराष्ट्रामध्येही भाजपप्रणित सरकार आहे। या लोकांचा एकच उद्देश आहे की या पद्धतीनं लोक
लोकांना आपसात भांडवा, धर्माधर्म मध्ये भांडवा आणि मग त्याच्या आधारातून सत्ता घ्या। हा जो भाजपचा जो प्लॅन आहे हेच प्लॅन आपल्याला लक्षात येतं। पण एक विश्वासाने मी सांगतो की महाराष्ट्र हे शाहू फुले आंबेडकर विचाराचं महाराष्ट्र आहे। भाजपने इथं किती प्रयत्न केला, कारण की करत होते औरंगाबाद मधील पहिल्या घटनेच्या नंतर महाराष्ट्रामध्ये जवळपास 20 ठिकाणी या पद्धतीच्या दंगली घडवण्याचा प्रयत्न केला। पण शाहू फुले आंबेडकर विचाराच्या महाराष्ट्राने संयम ठेवला आणि भाजपचा हा जो महाराष्ट्रला कलंक लावण्याचा जे प्रयत्न होता त्या प्रयत्नाला असफल करण्याचं काम महाराष्ट्राच्या जनतेने केलेलं आहे। म्हणून महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकर विचाराच्या जनतेचं अभिनंदन केलं पाहिजे। देवेंद्र फडणवीस सातत्याने विधानसभेत असो की बाहेर असो खोटं बोलण्याची त्यांची एक्सपर्टी आहे। ते माझे मित्र असतील पण ते वकील आहेत पेशाने, त्यांना बाजू कशी मांडायची आणि खोटी बाजू कशी मांडायची त्याच्यातली ते एक्सपर्टी आहे। काल पण पेपर फुटीच्या बाबत ज्या नोकर भरत्या चालू आहेत राज्यामध्ये त्याच्यात पेपर फुटी होती आहे, त्यांनी सांगितलं विधानसभेत पेपर फुटी झालीच नाही। मग संध्याकाळी मी त्यांना पुरावा दिला तर मी काही ठिकाणी झालं असं मी म्हटलेलं, पण तुम्ही प्रोसिडिंग तपासून पाहिलं तर त्यांनी सांगितलं की पेपर फुटी झालीच नाही, या अफवा आहेत जे मीडिया दाखवत आहे त्यांच्यावर मी हक्कभंग आणायची व्यवस्था करेल, अशा पद्धतीचं उत्तर त्यांनी काल दिलं। त्याच्यामुळे फडणवीसांचं जे काही आता वारकऱ्यांच्याबद्दल, वारकऱ्यांवर लाठीचार्ज झालेला होता हे माध्यमातूनही पाहायला मिळालं आणि वारकऱ्यांनी सुद्धा व्यथा आपल्या मांडलेल्या आहेत। यांना वारकरी प्रथा नको, वारकरी प्रथेचा विरोध भाजपला आहे, त्यांना धारकरी जे मनोहर कुलकर्णीच्या माध्यमातून जे धारकरी ज्यांनी निर्माण केलेत ती धारकरी व्यवस्था निर्माण करायची आहे आणि असंतोष महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप करते आहे। देवेंद्र फडणवीस भाजपचा अजेंडा राबवतात आहेत राज्याचे गृहमंत्री म्हणून हे आपल्याला पाहायला मिळतं। मला माहिती आहे की हेच देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते होते, त्यावेळेस काय बोलत होते, त्यावेळेस सांगत होते की मला आता सत्ता द्या, मी 24 तासात ओबीसीचं आरक्षण आणून दाखवतो। मग आता कुठं गेलं भीमकर्जना? कोर्टामध्ये तुम्ही प्रकरण थांबवून ठेवलेलं आहे आणि त्यावेळेस आमचं जेव्हा सरकार होतं आम्ही कोर्टात प्रकरण असताना सुद्धा निवडणूक आयोग निवडणुका लावलेल्या होत्या, आम्ही निवडणुका घेतल्या। मग फडणवीसांनी त्याचं उत्तर द्यावं, आता आपल्या सोयीप्रमाणे उत्तर देण्याची प्रथा बंद करा। महाराष्ट्रातल्या जनतेला कळतंय की तुम्ही निवडणुका हरतात आहेत आणि हारण्याच्या भीतीनं तुम्ही निवडणुका घेत नाही हे तुम्ही लोकांना सांगा। कोर्टाचं नाव करून कोर्टाला बदनाम करण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी करू नये, एवढा सल्ला आमचा त्यांना। हे सरकार खोटारड आहे, जनतेचे पैसे लुटणारं सरकार आहे। विरोधक म्हणून आम्ही जनतेचे प्रश्न मांडले, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले, बेरोजगारांचे प्रश्न मांडले, गरिबांचे प्रश्न मांडले, पण या सरकारला कोणाचंही घेणं देणं नाही अशा पद्धतीचं हे सरकार आहे। आणि मला नाही वाटत की हे सरकार जनतेसाठी आहे, हे मुठभर लोकांसाठी आहे। हेच या सरकारचं कृत्य आपण सगळ्यांनी पाहिलं आणि राज्यांनी सुद्धा विधिमंडळाच्या कामकाजातून सरकारच्या मानसिकतेचा अंदाज बांधलेला आहे आणि म्हणून हे सरकार जनतेचं नाही, हे मुठभर लोकांचं आहे हे याच्यातून सिद्ध होईल। भाजपला लोकशाही मान्य नाही आहे, यांच्या आका दिल्लीमध्ये काय करतात ते आपण पाहतोच आहे। राहुल गांधींजीवर खोटा आरोप लावून त्यांना त्यांचं लोकांनी निवडून दिलेले
खासदार की त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यामध्ये त्यांना आनंद होता। आज माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्याला न्याय दिलेला आहे आणि म्हणून त्यांचे हे हस्तक राज्यामध्ये स्वतःच मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं की आम्ही त्यांचे हस्तक आहोत। तर विरोधी पक्षाचं किती महत्त्व आहे हे त्यांना लोकशाही व्यवस्थेतलं माहिती नसल्यामुळे आज आपण पाहिलं की दोन उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री हे विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या भाषणाच्या वेळेस तिथे उपस्थित न राहणं हे खऱ्या अर्थाने लोकशाहीचा राज्याच्या लोकशाहीचे गळा घोटण्यासारखं पाप आज सत्ता पक्षाकडून झालेलं आहे। त्याचा उल्लेख मी विधानसभेमध्ये केलेला आहे। मी काल पण मी विधानसभेमध्ये अध्यक्षांना प्रश्न विचारला की कोणाच्या ग्रुपमध्ये किती आमदार आहेत ते आम्हाला सांगा, पण विधानसभा अध्यक्ष सुद्धा ते सांगायला तयार नाही। फार भय आणि भ्रष्टाचारानं माखलेलं हे सरकार हे ज्या पद्धतीनं वागतंय लोकांचं लक्ष त्यांच्याकडे आहे आणि लोक यांना योग्य वेळेस आता जनतेच्या दरबारात आम्ही हे न्याय मागू अशा पद्धतीची मानसिकता आमची आहे।